नमस्कार, मी गणेश। राज्यातल्या लॉकडाऊन संदर्भात राजेश टोपेंनी दिले हे संकेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले लॉकडाऊन येत्या 14 एप्रिलला संपणार आहे। त्यातच देशासह राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते आहे। तसेच राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा चढता क्रम पाहून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या संदर्भात मोठे संकेत दिलेले आहे। राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असे राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे। विशेषतः खास करून मुंबई आणि शहरी भागातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येईल असे टोपे यांनी सांगितले। सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतो आहे। 15 एप्रिलपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचं टोपे म्हणाले। आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे। मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी असल्याचं मत टोपे यांनी व्यक्त केले आहे। राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।